3 मार्च 2021 को विधान मंडल के पटल पर सामाजिक न्याय और विशेष सहायता विभाग के मंत्री ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर समता प्रतिष्ठान के कर्मचारियों के निलंबन की घोषणा की, जिसका विरोध मंगलवार को हुई पत्र परिषद में प्रतिष्ठान के कर्मचारियों द्वारा किया गया। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर समता प्रतिष्ठान नागपुर 11 जुलाई 2017 को डॉक्टर आम्बेडकर फाउंडेशन दिल्ली की कंपनी अधिनियम 2017 कार्यालय के अनुच्छेद 8A के तहत नो प्रॉफिट नो लॉस के सिद्धांत पर स्थापित किया गया था। इसका मुख्य उद्देश्य एक ऐसा समाज बनाना है जिसमें समानता की उम्मीद की जाती है। तदनुसार इस कार्यालय द्वारा विभिन्न समाजवादी गतिविधियों को लागू किया जा रहा है। यह कार्यालय महाराष्ट्र के संतों, महापुरुषों और महापुरुषों के विचारों को भी बढ़ावा देता है और उनके आधार पर कार्यशालाओं का आयोजन करता है। UPSC पर समाज के कमजोर वर्गो के बेरोजगार युवाओं के लिए कार्यशालाएं और मार्गदर्शन, MPSC और विभिन्न प्रतियोगिता परीक्षाएं कार्यालय द्वारा की गई सामाजिक गतिविधियां कार्यक्रम संचालित किए जाते हैं। हालांकि विधानमंडल के पटल पर सामाजिक न्याय और विशेष सहायता विभाग के मंत्री ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर समता प्रतिष्ठान के कर्मचारियों के निलंबन की घोषणा की, जिसका विरोध पत्र परिषद में प्रतिष्ठान के कर्मचारियों द्वारा किया गया। फक्त आरोप केलेले आहेत, मात्र हे कुठेही सिद्ध झालेले नाही आणि तसे आम्ही कंत्राटी कर्मचारी आहोत। कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठलेही आर्थिक व्यवहार किंवा निर्णय घेण्याचे अधिकारच नसतात, तर त्यामुळे असं आहेच नाही आणि त्यावर एक कॅगणी आपलं क्लिअर रिपोर्ट दिलेला आहे हे तर आम्ही सांगू शकत नाही। आम्ही कंत्राटी कर्मचारी आहोत, आम्हाला जे काही वरिष्ठ आदेश देतात त्यावर आम्ही आपलं काम करतो। आमची हीच आहे की आम्हाला विधानसभेच्या पटलावर जे नाव घेऊन निलंबित करण्यात आलं तो निलंबन वापस घेऊन आम्हाला सेवेत पुन्हा रुजू करावं ही आम्हा सर्वांची अपेक्षा आहे। इस दौरान डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान के कर्मचारियों द्वारा इस निलंबन पर प्रश्न खड़े किए गए और उन्होंने इस निलंबन को अनुचित ठहराया। पुढे आलेला आहे की सर्व कर्मचारी निलंबित केले अशा सर्व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बातमी पोहोचली। आमचं म्हणणं असं आहे की कंत्राटी कर्मचाऱ्याचं निलंबन होऊ शकतं का? मुद्दा नंबर एक, जे शासकीय अधिकारी असतात त्यांचं निलंबन होत असते आणि जे कंत्राटी कर्मचारी असतात त्यांना सेवामुक्त केला जात असते, म्हणजे कार्यमुक्त केला जात असते। तसा आदेश आम्हाला 4 तारखेला कार्यमुक्तीचा मिळालेला आहे, म्हणजे तुमची सेवा समाप्त झालेली आहे असा आदेश आम्हाला 4 तारखेला मिळालेला आहे। पण ज्या आरोपावरून आम्हाला हा आदेश आलेला आहे तो आम्हाला मान्य नाही। याचं कारण, आम्ही कंत्राटी कर्मचारी असल्यामुळे कुठलाही वित्तीय आणि प्रशासनिक अधिकार आम्हाला प्राप्त नाही। मग असे असताना सुद्धा वास्तविक ते म्हणतात की भ्रष्टाचार झाला असं जर म्हणणं आहे ज्या मंडळींचं, तर ही जी समता प्रतिष्ठान आहे हे समता प्रतिष्ठान कंपनी ॲक्टनुसार रजिस्टर्ड आहे, ही कंपनी आहे समता प्रतिष्ठान आणि याचं ऑडिट हे पहिले स्टॅट्युटरी ऑडिटर करतं आणि त्याच्यानंतर मग तेच कॅगवाले त्याचं ऑडिट करतात। तर विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की स्टॅट्युटरी जे ऑडिट आहे ते कॅगला दाखवल्याच गेलं नाही, हे असं कसं काय असू शकतं? म्हणजे विदाऊट स्टॅट्युटरी ऑडिट रिपोर्ट असल्याशिवाय कॅगवाले ऑडिटच कसे करणार, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। आणि त्यांना त्यांनी तो रिपोर्ट पाहिलेला आहे असं ते आमच्याकडे त्याचं प्रूफसुद्धा आहे। इस पत्र परिषद में अधिकारियों द्वारा बताया गया कि अनुबंध अधिकारी है जो बिना किसी प्रशासनिक या वित्तीय अधिकारी के ईमानदारी से काम करते हैं। कर्मचारियों को अनावश्यक रूप से बदनाम किया गया है जिसने पूरे महाराष्ट्र में भ्रम का माहौल पैदा कर दिया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहोड़ के साथ दिशा हटवार, BC News नागपुर।